माढा तालुक्यातील बैरागवाडी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वार्षिक नृत्यविष्कार संपन्न झाला. मुलामुलींनी सादर केलेल्या परफॉर्मन्सला पालकांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. 116 पट असलेल्या या शाळेतील मुलामुलींनी 36 गाण्यांवरती आपली कला सादर केली. या कलेला प्रतिसाद पालक व प्रेक्षकांनी मुलांना रोख बक्षीस दिला. याच प्रशालेत शिवजयंतीच्या निमित्तानं मनसेचे राहुल सुर्वे यांच्या वतीने कथाकथन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेचं पारितोषिक तसेच उपक्रमशील शाळा म्हणून शाळेला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. शाळेतील सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त नंदा शिंदे, सहशिक्षिका रंजना दहीटणकर, राजश्री वागज, अंजली गोटे, अंजना मोटे, माधुरी सुर्वे, योगिता माने आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश सुर्वे यांचा सत्कार केंद्रप्रमुख केदार यांनी याप्रसंगी केला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश सुर्वे, उपाध्यक्ष श्रीकांत माळी, बैरागवाडीचे सरपंच प्रतिनिधी गणेश सुर्वे, उपसरपंच दत्तात्रय सुर्वे, व्यवस्थापन सदस्य संदीप माने, औदुंबर सुर्वे, नागनाथ सुर्वे, हनुमंत सुतार, श्रीमंत सुर्वे, रावसाहेब सुर्वे, माधव सुर्वे, मोहन मोरे, मनसेचे प्रशांत गिड्डेसह बैरागवाडी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य रत्नतेज शिरसट व आदित्य चव्हाण यांनी केले. तर नृत्यविष्कार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना खुणे व योगेश सुर्वे, तर आभार मुख्याध्यापिका नंदा शिंदे यांनी मानले. हा कार्यक्रम जवळपास 2.5 ते 3 तास चालला. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.